लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। पहली गोष्ट म्हणजे पहिली लाट आली, दुसरी लाट आली, पहिल्या लाटेच्या वेळेला बऱ्याचशा लोकांना मृत्यूला सामोरं जावं लागलं, दुसऱ्या लाटेच्या वेळेला मृत्यूला सामोरं जावं, पहिल्या लाटेच्या वेळेला औषधाचा आता पत्ता नव्हता, दुसऱ्या लाटेच्या वेळेला ऑक्सिजनची आणि व्हेंटिलेटरची कमतरता भासली, तिसरी लाट येऊ घातलेली आहे आणि त्याचे सिम्पटम्स नागपूरमध्ये तिसरी लाट आली अशा प्रकारचे तिथले पालकमंत्री श्री नितीन राऊत यांनी त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे। एकूणच मुंबई मूल शहर उपनगरे ठाणे नगर आणि सातारा ह्या चार पाच जिल्ह्यांमध्ये कोविडच्या रुग्णांची संख्या वाढू लागलेली आहे। अशा परिस्थितीमध्ये तिसऱ्या लाटेची तयारी करण्याकरता नुसत्या क्वाड्स तयार करणं गरजेचं नाही, त्याकरता डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय, औषधाची एकूण जडणघडण सगळ्या गोष्टी कराव्या अशा प्रकारची भूमिका आम्ही मांडलेली आहे। तिसरी लाट ही लहान मुलांना त्रासदायक ठरेल अशा प्रकारचा अंदाज आहे आणि म्हणून आरोग्य विभागाला सतर्क करणं, त्याकरता आरोग्य विभागाच्या लोकांची एकूण तयारी पडताळून बघणं ही सूचना आम्ही आयुक्तांना केलेली आहे। एकूणच तिसरी लाट येणार म्हणून आयुर्वेदातलं रुग्णालय हे तीन मधले कोविडचे करण्याची भूमिका त्यांनी घेतलेली आहे। मी आम्ही सांगितले बघा, वाशीचं जनरल हॉस्पिटल कोविड केल्यानंतर लोकांचे जे हाल झाले होते ते लक्षात घेता वाशीचं रुग्णालय, नेरूळ, बेलापूर आणि ऐरोली या त्या तीन ठिकाणी जनरल हॉस्पिटलची त्या ठिकाणी गरज आहे। त्यांनी सांगितलं की वरचेमधले आम्ही दुसऱ्या मार्गातून कोविडसाठी वापरण्याचा प्रयत्न करू। ठीक आहे, मी सांगितलं की एकूणच डेंग्यू, मलेरिया आणि जनरल आजाराकरता लोकांना वाशीला यायला लागू नये अशा प्रकारची भूमिका आम्ही घेतली, त्यांना सांगितलेली आणि त्या त्यांनी तत्परतेनं त्या ठिकाणी निर्णय घेण्याचं ठरवलेलं आहे। आता एकूणच वाशीचे रुग्णालय हे रुग्णालय प्रसूतीकरता महिला बेलापूरवरून, ऐरोलीवरून आणि नेरूळवरून जात असतात आणि त्या ठिकाणी तिथे लोड पडतो आणि मग वाशीला सांगितलं जातं का तुम्ही मुंबईला घेऊन जा, नवी मुंबईसारख्या अद्ययावत शहरामध्ये लोकांना मुंबईला जायला सांगणं हे सुद्धा नवी मुंबईच्या लौकिकाला शोभण्यासारखं नाही आणि म्हणून बेलापूर, नेरूळ, ऐरोली या ठिकाणी बालनपणाच्या अनुषंगानं महिलांची गैरसोय होऊ नये, त्यांना त्रास होऊ नये म्हणून काही उपाययोजना करण्याची भूमिका सांगितली आणि त्या बाबतीत ती लक्ष घालणार आहे। एकूणच लसीकरणाच्या बाबतीमध्ये लक्ष वेधले असताना त्यांनी आपली यंत्रणा चांगल्या प्रकारे काम करत असं भूमिका मांडलेली आहे, तरीसुद्धा आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी अन्य महानगरपालिकेच्या तुलनेच्या मानानं आपल्या शहराच्या लोकांवर अन्याय तर होत नाही ना हे बघणं आपलं काम आहे आणि तशा प्रकारची ते एकूण तपासणी करण्याचं ते काम करणार आहे। एकूणच पर्यावरणाच्या अनुषंगानं मुंबई शहरामध्ये MIDC भागातलं पाण्याचं प्रदूषण, हवेचं प्रदूषण याचे दुष्परिणाम लहान मुलांवर, त्याचबरोबर सिनियर सिटीजन ज्येष्ठांच्या एकूण आरोग्यावर होत आहेत, त्या ठिकाणी तत्पर राहावं असा मी भूमिका मांडलेली आहे। आता गणपतीचा कालखंड आलेला आहे, या कालखंडामध्ये पुन्हा लोक जास्त एकत्र येतील आणि गणपतीनंतर ही तिसरी लाट पुसली मारण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून मास्क घालणे हे एक प्रमुख त्याच्यातला भाग आहे, हात धुणे, सोशल डिस्टन्स ठेवणे आणि शक्यतो गर्दी टाळणे। खरं म्हणजे मी 15 तारखेला माझ्या वाढदिवसादिवशी वाशीच्या शिवाजी चौकात बसण्याचं ठरवलो 9 ते 5, कसलेही हार नाही, तुरे नाहीत, फटाके नाही, मिठाई नाही, काय नाही, फक्त या कोविडच्या पार्श्वभूमीवर
विविध वॉर्डमधल्या कार्यकर्त्यांनी त्या तिथल्या लोकांच्या असलेल्या अडीअडचणीची निवेदनं दिली, त्या निवेदनाची पूर्तता झालेली नाही आणि म्हणून ती निवेदनं आणि त्याचबरोबर ते बोर्ड घेऊन त्यांनी यावं आणि एक प्रकारचा तो म्हणजे अन्याय निर्मूलन दिन त्या ठिकाणी साजरा करावा अशा प्रकारची भूमिका घेतली होती. परंतु तिसरी लाट आणि आता काल परवाच मुंबईचे दोन्ही जिल्हे ठाणे नगर आणि सातारा ही बघताना मी तो कार्यक्रम रद्द केला. परंतु काही वॉर्डमध्ये 50-60 कोटीची कामं निघतात आणि काही वॉर्डमध्ये 50 लाखाची पण कामं होतात, 5 लाखाचे पण कामं होतात. तर त्या सर्व लोकप्रतिनिधी माझ्या सहकार्याने सांगितलं आपापल्या निवेदनं घेऊन या आणि ती निवेदनं आयुक्तांना तुम्ही द्या, त्याची कॉपी मला द्या. योग्य वेळी महापालिकेवर सुद्धा मोर्चा काढून मी अतिशय गांभीर्याने शब्द बोलतो. एक मराठीमध्ये घाशीराम कोतवाल नावाचं एक नाटक फार मोठ्या प्रमाणात गाजलं, ते पेशवाईवर आधारित असलेलं ते नाटक आहे. म्हणजे पेशव्यांनी आपल्या स्वतःच्या व्यक्तिगत असलेल्या काही गरजांकरता नको त्या पात्रता नसलेल्या लोकांच्याकडे अधिकार दिल्यानंतर ते अधिकारी ज्या पद्धतीनं जनतेची लूट करतात, जुलूम करतात, तशा प्रकारची परिस्थिती राज्यस्तरावर आणि नवी मुंबई स्तरावर जिल्हा स्तरावर चालू आहे. माननीय आयुक्तांना सुद्धा न मानणारे अधिकारी या महापालिकेत आहेत. काही अधिकारी म्हणतात की आम्ही आमचा बॉस हे आयुक्त नाहीत, आमचा बॉस दुसराच कोणतरी. हे कुठल्याही प्रशासनाला शोभण्यासारखं नाही. म्हणून मी आयुक्तांना सांगितलेलं आहे की तुम्ही सगळ्या बाबतीत एकूण लेखाजोखा घ्या, कुठे चुकीचं काम चाललं असेल तो अधिकारी जर अतिशय उर्मटपणे अतिशय जर बेफिकिरीनं काम करत असेल, गुंडागर्दीची भाषा करत असेल, तर लोकशाहीची भूत राखण्याकरता लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही आयुक्ताच्या बाजूने उभे राहणार आहोत. जोपर्यंत आयुक्त योग्य आहे तोपर्यंत चांगल्या कामाकरता आयुक्ताच्या बाजूने उभे राहून आयुक्त चुकणार ते आयुक्तांना आम्ही सुनावलेत ना आमच्या अधिकाऱ्यांनी आमच्या सहकाऱ्यांनी कामं सांगून सुद्धा तुमचे लोक तुमच्या ऐकत नाहीत आणि तुम्ही त्या ठिकाणी गप्प बसता. बेकायदेशीर जिथे बांधकामं गोरगरिबांची झाली तिथे तुम्ही तोडता आणि ज्यांचा कुठेतरी वशीला गॉडफादर बसलाय त्या लोकांची महापालिकेने बेकायदेशीर कामं ठरवली तर तुम्ही तोडत नाही. या बाबतीमध्ये लेखाजोखा घ्या आणि त्या ठिकाणी कारवाई करा अशा प्रकारची मागणी माझ्या सहकार्यांनी केलेली आहे. आणि भविष्य काळामध्ये या ठिकाणी बाराबाई कारभार आम्ही चालू देणार नाही. राज्यात काय चालत असेल तर तुम्ही चालून घ्या, कोणाला चालवायचं आहे. नवी मुंबई शहराच्या जनतेच्या अशा आकांक्षा पूर्ण करण्याकरता आम्ही त्या ठिकाणी सत्वर आहोत आणि तत्पर आहोत आणि अशा प्रकारच्या गोष्टी न घडण्याकरता माझ्या सहकाऱ्यांनी सांगितलेलं आहे की दादा तुम्ही आम्हाला थोडासा तर मोकलीक द्या, आम्ही आता त्या ठिकाणी मोर्चे वगैरे करतो. थांब, कुठलीही गोष्ट लोकशाहीमध्ये टप्प्याटप्प्याने त्या गोष्टी करायच्या असतात त्या तुम्ही करा आणि त्या दिवशी रस्त्यावर तुम्ही येण्याची भाषा करा, त्यावर तुमचं नेतृत्व करायला मी पण येणार आहे मी म्हटलेलं आहे आणि त्या दिवशी अटक होण्याकरता सुद्धा आम्ही सुद्धा येऊन रस्ते बोला. मी नवंबरीतील जनतेला एकच सांगेन की शेवटी कोरोना गेलेला नाही. पहिली लाट आली जाता जाता दुसरी आली, दुसरी लाट आली दुसरी लाट जाता जाता तिसरी लाट येणारच नाही याची कोणी खात्री देऊ शकत नाही. आणि म्हणून मास्क वापरा, हात धुत राहा, चेहरा स्वच्छ करत राहा, सोशल डिस्टन्स ठेवा, गर्दीत जाण्याचं टाळा. शेवटी सण देव धर्म सगळ्या गोष्टी आपल्याच आहेत, संस्कृती टिकवण्याचं काम सगळ्या आपल्याच आहे. परंतु जनसामान्याला जर बाधक ठरत असेल तर त्या ठिकाणी आपल्या भावनांना आवर घालणं गरजेचं आहे आणि तसे आवर सगळ्यांनी घालावं अशा प्रकारची मी नम्र विनंती सर्व नवंबरच्या माझ्या बांधवांना भगिनींना करत आहे. प्रश्न असा आहे की काही गरीब महिलांच्या नावावर असलेली घरं काही प्रशासकीय अधिकाऱ्यांना धरून कोर्ट कचेऱ्यांचा आधार घेऊन त्यांची मुस्कटदाबी करण्याची भूमिका काही ठिकाणी एक महिला तुम्ही स्टेटमेंट घ्या जरा, तिला न्याय द्या तुम्ही लोक सुद्धा मीडियाने सुद्धा. हे डॉनच लोक आहेत. आता आमच्यापर्यंत आल्यानंतर आम्ही ते प्रश्न मांडणार आणि तो डॉन किती इंटरनॅशनल असणार ते त्या डॉन लोकांच्या त्या गुंडागर्दीला आम्ही नाही घाबरत.
गोर गरिबांना न्याय देण्याकरता कुठल्याही परिस्थितीला सामोरं जायची वेळ आली तर आम्ही जाणार. आम्ही मी ऐकलं ते माझे सर्व सहकारी तयार आहे. आम्हाला गुंडागर्दी करायची नाही, पण दुसऱ्या कोणाची गुंडागर्दीसुद्धा आम्ही खपून येणार नाही. लोकशाहीच्या चौकटीमध्ये त्याच पद्धतीने त्याला उत्तर देण्याचं काम आम्ही करणार. शाळांवर कारवाई केली, शाळा बंद केल्या तर दुसऱ्या हजारो विद्यार्थ्यांवर अन्याय होईल. त्या शाळेला योग्य पद्धतीनं समज देणं आणि त्यांच्यावर त्यांचे कान पिळणं गरजेचं आहे. कुठल्याही प्रकारे अन्याय होता कामा नये ही भूमिका आपण त्या ठिकाणी घेतली. हे बघा, प्रश्न असं की इथं काय झाले, बेगाने शादी में अब्दुल्ला दिवा, कोणाचा पायपूस कोणाच्यात राहिलेला नाही. आणि मी जो शब्द मगाशी वापरला घासीराम कोतवाल, पेशवाईंच्या काही असलेल्या स्वतःच्या आनंदाच्या गोष्टी करता त्या पेशवाईमध्ये घासीराम कोतवाल नावाचा अंमलदार तिथं झाला आणि त्यांनी जनतेची लूट केली, जनतेवर अन्याय केले, जनतेला छळलं. अशाच प्रकारचे घासीराम कोतवाल राज्यस्तरावर, जिल्हा स्तरावर, शहर स्तरावर तयार झालेले आहेत. पण आमच्या निदर्शनाचं आलं ते अशा घासीराम कोतवालांना वटलीवर आणण्याचं काम आम्ही करणार आहोत. नाही नाही, सुरेश शेट्टींनी त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला आणि आपले पालिकेचे अधिकारी त्यांना संरक्षण देतात अशा प्रकारचा आरोप सुरेश शेट्टींनी केला. माननीय आयुक्तांना मी सांगितलेलं की ह्या गोष्टीची दखल घेऊन आपण योग्य कारवाई करा, नपेक्षा माझ्या सहकाऱ्याबरोबर मला तिथं जावं लागेल आणि मी जाणार. नाही नाही, संदीप नायकांचं म्हणणं बरोबर आहे की काही कॉर्पोरेट कंपन्यांनी, ज्या आय टी कंपन्या आहेत, बीपीओ आहेत, त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या करता स्पेशल कॅम्प भरवले. ते नवी मुंबईत लसीकरण झालं, पण ते नवी मुंबईत राहणारे सर्व कामगार नाहीत. तशाच प्रकारच्या व्यापाऱ्यांनी सुद्धा तशा गोष्टी केल्या. तर बाब अशी आहे की नवी मुंबईमध्ये राहणाऱ्या लोकांचं लसीकरण किती झालं याचा सुद्धा आकडा निश्चित समजला पाहिजे. तर त्या अनुषंगाने आयुक्तांना आम्ही सांगितलेलं की तुम्ही बाब तपासून बघा. संदीप नायकांनी असं म्हटलं की महापालिकेने दोन वेळा लसीकरणाच्या अनुषंगाने तुमच्या टेस्ट केली गेली आणि त्याचे रिपोर्ट निगेटिव्ह आले, परंतु त्या ठिकाणी ती मुली, लहान मुली, 1.5 वर्षाची मुलगी ज्याला अतिशय घायल झाली, त्याला तिला रिलायन्स हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर तिथे ती पॉझिटिव्ह असं निष्पन्न झालं. आयुक्त महोदयांना संदीप नायकांनी सांगितले याची चौकशी करून त्या बाबतीमध्ये जो अधिकारी त्याच्या ठिकाणी जबाबदार त्याच्यावर कारवाई करण्याची. नाही, पाण्याची टाकी कोसळली, एकूणच आता नवी मुंबईतल्या सर्व पाण्याच्या टाक्यांचं एकूण सर्वेक्षण करून त्याचा ऑडिट करण्याची गरज आहे. आणि जर त्या ठिकाणी तकलादूत टाक्या असतील तर त्या रिपेअर करण्यासारख्या ज्या केल्या पाहिजेत, अदरवाइज डिमॉलिशन करून नवीन टाक्या बांधल्या पाहिजेत. नाही, माझं म्हणणं आहे की त्यांचं आरोप असं त्यांना लखला भो. माझं म्हणणं असं की आता या नवीच्या शहराकरता काम करणारे कोणी असो, कुठल्याही धर्माचा, जातीचा, पंथाचा, पक्षाचा, तो सकारात्मक काम करत असेल त्याचं आम्ही स्वागतच करतो. नाही, आमच्या कार्यकर्त्यांनी तशी सांगितलेली आहे की काही काही ठिकाणी अधिकारी वर्ग विविष्ठित लोकांच्याच कामाला प्राधान्य देतात आणि म्हणून त्याची तपासणी करून ज्या अधिकाऱ्यांनी दुसऱ्यावर अन्याय केला असेल आणि एखाद्याला त्याची गरज नसताना त्याला जास्त पाठिंबा दिला असेल अशा अधिकाऱ्यांची लेखाजोखा घेण्याचं आम्ही सांगितलं. निशांत भगत यांनी भूमिका अशी मांडली की जे महानगरपालिकेचा डिप्यूट प्लॅन आहे त्या डिप्यूट प्लॅनमध्ये असलेले भूखंड सिडकोनी महासभेने मागितल्याप्रमाणे ते महापालिकेला वर्ग करावा अशा प्रकारची भूमिका निशांत भगत यांनी मांडलेली. पण 154 च्या अन्वये राज्य शासनाने दिलेल्या
एकूण आदेशाचं पालन आम्ही करू ते करावं, परंतु त्याच्यापूर्वी महासभेने काय म्हटलेलं आहे ते माननीय न्यायालयासमोर ठेवावं, अशा प्रकारची भूमिका आम्ही आयुक्तांना सांगितली. सर, काही ठिकाणी नाही, माझ्या कानावर तशी गोष्ट आलेली नाही. ज्या कोणावर अन्याय होतो त्यांनी माझे सफर साधावा, त्यांचं भूमिका योग्य ठिकाणी ठेवून त्यांना न्याय मिळण्याचा आपण प्रयत्न करू.